अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार श्रोते हो, श्री गुरुच्या आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन आज आपण श्री गुरु चरित्राच्या 10व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। या अध्यायाच्या श्रवण आणि पठणाने नवस फळाला येतात आणि चोरीचा आळ दूर होतो। या अध्यायामध्ये कोणत्या कथेचे वर्णन केले आहे ते जाणून घेऊया। श्री गुरु चरित्र अध्याय 10वा, वल्लभेश ब्राह्मणाला जीवनदान। आता कथेला सुरुवात होत आहे, श्रुती हो ऐका। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज श्री पादयती सूक्ष्मरूपाने कुरवपुरातच राहिले असे आपण सांगितले, मग त्यांचे अर्थात दत्तात्रयाचे पुढील अवतार कसे काय झाले ते मला सांगाल का? यावर सिद्ध म्हणाला, श्री गुरूंचा महिमा अतर्क्य आहे, त्यांच्या लीलेचा कोणालाही थांग लागतच नाही। ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात। भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात, पण भक्ताच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतारे घेतली हे तुलाही माहीत आहे। सृष्टीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म त्रिरूप झाले हे सर्व मान्य आहे। हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलनीय होत नाही, म्हणून श्रीपादयती कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले तरी त्यांना कालपरत्वे योगबलाने विविध अवतार घेतले हे समजून घे। गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही। तो अत्यंत आपुलकीने श्री गुरूंची सेवा भक्ती करतो, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो। त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात, त्याची काळजी घेतात। याविषयीची एक कथा सांगतो, म्हणजे श्री गुरुची वत्सलता ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची खात्री पटेल। आता ती कथा, वल्लभेश नावाचा एक काश्यप गोत्र ब्राह्मण होता। तो सुशील आणि सदाचारी होता, व्यापारधंदा करायचा। तो श्रीपादांची भक्ती करायचा, त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरास जायचा। एकदा तो व्यापारासाठी निघाला, या खेपेस चांगला नफा झाला तर गुरुस्थानी 1000 ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा त्याने मनोमन संकल्पच केला होता। मार्गामध्ये तो श्रीपादांचेच ध्यान करीत होता। श्री गुरूंच्या कृपेने त्याला मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली, त्याला अपेक्षेपेक्षा जास्तच नफा मिळाला। ती द्रव्यराशी घेऊन तो कुरवपुरास निघाला। काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरवले। आम्ही श्रीपादाच्या दर्शनासाठी कुरवपुरास जात आहोत असे सांगून तेही त्याच्याबरोबर चालू लागले। रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले। त्याच क्षणी श्री गुरु श्रीपाद धिप्पाड देह धारण करून त्याच्या सन्मुखच प्रकट झाले। रुद्राक्षधारी, भस्मधारी, जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूलधारी अशा त्या साधूचे डोळे संतापाने आग ओकत होते। ते भयंकर उग्र रूप पाहून तस्कर भयभीत झाले। श्री गुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले। एक तस्कर गयावया करीत त्याच्या चरणी लोटला। तो म्हणाला, मला मारू नका, मी निरपराधी आहे। या ब्राह्मणाला मी मारले नाही, माझे साथीदार याला मारतील याची मला जराही संकल्पना नव्हती। मी याला वाचवू शकलो नाही, मला क्षमा करा। सर्वसाक्षी श्री गुरूंनी त्याचे अंतकरण जाणले, त्याला क्षमा केली। त्याच्या हाती थोडी विभूती देऊन म्हणाले, ही विभूती या ब्राह्मणावर टाक। तस्कराने ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती तेथे प्रोक्षण केली। तर काय आश्चर्य बघा ना, तो गुरुभक्त ब्राह्मण तत्काळ उठूनच बसला। श्रीपादयती एकदम अदृश्य झाले। जिवंत झालेल्या वल्लभेश ब्राह्मण त्या तस्कराला विचारू लागला, तू मला का धरले आहेस? या सर्वांना कोणी मारले? तस्कराने त्याला आधी घडलेले सर्वच हकीकत सांगितली। त्यावर तो म्हणाला, शंकरासारखा दिसणारा एक तेजस्वी येथे आला होता, या तस्करांनी तुला ठार करून तुझे धन चोरले, म्हणून त्याने त्यांना मारले आणि तुला जिवंत केले। तो येथेच उभा होता, आता कुठे गेला आहे कळलेच नाही।
तुझी भक्ती थोर म्हणूनच मी तुझ्या रक्षणासाठी धावलो. ते ऐकताच ब्राह्मणाला मोठे आश्चर्यच वाटले. भक्तवत्सल हे ब्रीद मिरवणाऱ्या श्री गुरु श्री पादांनीच हे काम केले आहेत. या श्रद्धेने त्याचे डोळेच भरून आले. आपले धन घेऊन तो कुरवपुरास गेला. गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा केली. चार सहस्त्र ब्राह्मणांना भोजन दिले. असे आहे कुरवपूर क्षेत्राचे महात्म्य. श्री गुरु श्रीपाद अदृश्य रूपाने तेथे निरंतर वास करत असतात. हे तू नीट मनात धर. भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते. श्रीपाद भक्तांसाठी लोकात प्रकट होतात. पुढे त्यांनी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखवले. नामधारक म्हणाला, सिद्धनाथ महाराज श्री गुरूंचे लीला कर्तृत्व अचंबित करणारे आहे. आता मला नृसिंह सरस्वती स्वामीचे चरित्र ऐकण्याची इच्छा होत आहे. तुम्ही कृपा करून ती सांगावी. ती कथा आपण गुरुचरित्र सारामृताच्या 11व्या अध्यायात श्रवण करूया. हा अध्याय येथेच पूर्ण झाला. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तू.